नमस्कार सर्वांचं झकास रेसिपीमध्ये स्वागत आहे। आज आपण वाळवणाच्या पदार्थामध्ये एक नवीन पदार्थ म्हणजेच एक नवीन रेसिपी पाहणार आहे। ती म्हणजे सांडगे बनवणार आहोत आपण तांदळाचे, आणि तेही अगदी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे। ही रेसिपी मी माझ्या सासूबाईंकडून शिकलेली आहे। अगदी कुरकुरीत आणि खमंग असे हे सांडगे तयार होतात, आणि हे मी ते तव्यात थोड्याशा तेलात परतून घेत आहे। तुम्ही पूर्ण कढई म्हणजे कढईभर तेलात पण तळून घेऊ शकता आणि शॅलो फ्राईही करू शकता। अशा प्रकारचे हे कुरकुरीत सांडगे भात सांबर खाताना त्याच्याबरोबरही खूप छान लागतात। तर ते कसे बनवायचे त्याची रेसिपी आपण पाहूया। इथे मी तांदूळ धुवून घेतला आहे आणि आता आपण तो त्याच्यामध्ये पाणी टाकून एक दिवस भिजत ठेवणार आहे। आता मी दुसऱ्या दिवशी त्याला स्वच्छ धुवून घेते आणि त्यातलं पाणी काढून घेते। तो भिजलेला आहे, बघा मी दाखवते हातावरती। जर भिजला नसेल तुमचा तांदूळ तर तुम्ही तो 2 दिवस ठेवायचा, आणि जर चांगला भिजला असेल तर तो दुसऱ्या दिवशी पाणी काढून आपण वाळायला ठेवणार आहोत। आता मी स्वच्छ धुवून तो चाळणीत नितळण्यासाठी ठेवलेला आहे। त्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावरती मी तो 1 ते 2 तासासाठी वाळवून घेणार आहे। जेव्हा हा तांदूळ आपण हातात पकडतो आणि थोडासा गार लागतो तेव्हाच तो बारीक करून घ्यायचा, खूप कोरडा करायचा नाही। आणि त्याचं पीठ जे आहे ते आपण सुजीच्या चाळणीने चाळून घेणार आहोत, म्हणजे अगदी बारीक पावडर त्याची झाली पाहिजे। आता आपण दुसऱ्या दिवशी त्यातलं 1 वाटी पीठ मी घेतलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकून मिक्स करून घेणार आहे। आणि हे जे पीठ आहे, हे जी पेस्ट आपण बनवलेली आहे ती 1 तासासाठी ठेवणार आहोत। हे पीठ जे आहे ते आपण रात्रभरही आंबवून ठेवू शकतो आणि दुसऱ्या दिवशी त्याचे सांडगे करू शकतो, पण तसं केलं तर थोडासा आंबूसपणा येऊ शकतो। म्हणून मी ते सांडगे करण्यापूर्वी 1 तासच भिजवून ठेवलेलं होतं। आणि आता आपण 3 वाट्या पाणी घेणार आहोत, म्हणजेच टोटल आपण 4 वाटी पाणी वापरणार आहोत सांडगे तयार करण्यासाठी। इथे आपण सोडा किंवा पापडखार अजिबात वापरलेला नाही, तरीही आपले सांडगे हे खुसखुशीत होणार आहेत। त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकत आहे मी, आणि जिरे मी थोडेसे बारीक करून घेतलेले आहेत ते त्याच्यामध्ये टाकत आहे। आता आपण एका हाताने पीठ जे आपण भिजवलेलं आहे ते टाकायचं आणि दुसऱ्या हाताने कंटिन्युअसली हलवायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये गाठी होणार नाहीत। जसं आपण कुरडईचं पीठ करताना करतो तसंच इथे तुम्ही बीटरचा वापरही करू शकता। अगदी मी गव्हाच्या कुरडईसाठी चिक कसा शिजवायचा त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता। आता आपण पीठ शिजलंय का ते चेक करूया। घट्ट झालेला आहे, अगदी कुरडईच्या पिठाचा जसं आपण शिजवून घेतो त्याचप्रमाणे शिजवून घ्यायचं आहे। आपण पीठ झाकून ठेवूया थोडा वेळ, आणि तोपर्यंत कांदा चिरून घेऊया। ह्यात आपण एक नवीन गोष्ट वापरणार आहे, तो म्हणजे चिरलेला कांदा। आणि हे कांदे वर्षभरासाठी हे सांडगे जे आहेत ते वर्षभरासाठी टिकून राहतात। आता मी उभा कांदा चिरून त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि ते क्रश करून घेतलेलं आहे। आणि आता तोपर्यंत थोडंसं पीठ आपलं थंड झालेलं होतं, आता आपण ते कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। त्याचबरोबर काही सजेशन असतील तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। आता आपण याचे सांडगे सोडत आहे ते मिक्स केलेलं आहे, आणि त्याचे मी पॉलिथिनच्या पेपरवरती सांडगे सोडून घेत आहे, कारण पीठ हे आपलं थंड झालेलं आहे त्यामुळं मी इथं पॉलिथिनचा पेपर वापरलेला आहे। खूप असे सुरेख दिसत आहेत सांडगे, त्यातला कांद्याचा कलरही खूप छान दिसतोय। हे तांदळाचे खाणं सांडगे खायलाही खूप छान लागतात। आता आपण हे 1 ते 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत। बघा 2 दिवसानंतर सांडगे असे वाळलेले आहेत, छान असे
त्याच्यामध्ये जाळी दिसत आहे अगदी कुरकुरीत। आता मी तव्यामध्ये तेल गरम करायला ठेवले आणि तुम्हाला ते तळून दाखवते। इथं मी शालो फ्राय करत आहे। बघा किती छान कुरकुरीत असे झालेले आहेत, त्यातला कांदाही छान तळलेला आहे। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। थँक्यू।